Hello everyone, good morning. Already we covered the five topics from your syllabus. Let's move on to the next topic, that is chapter number 6, epidemiology. Okay, it's your topic number 6 out of 9. Okay, epidemiology. Let's start this particular epidemiology topic with its introduction. Okay, epidemiology is derived from the Greek words. Okay, these are the following three words. Okay, among these three words, this particular terminology is derived. Okay, epi means among, demos means people, and logos means study. Okay, so that epidemiology is the study of distribution of the disease or such disease condition in a community or a society is nothing but the epidemiology. Okay, study of distribution of disease. Okay, म्हणजे हा एखादा पर्टिक्युलर डिसीज एखाद्या सोसायटी मध्ये किंवा कम्युनिटी मध्ये कसं स्प्रेड होत गेला किंवा कसं डिस्ट्रीब्यूट होत गेला आणि त्याचं डिस्ट्रीब्यूट होण्यामागचं रिझन काय किंवा त्या असं कंडिशन येण्यामागचं रिझन काय याचं स्टडी करणं म्हणजेच काय करणं इपिडेमिओलॉजी. ओके, परत रिपीट करतो, इपिडेमिओलॉजी इज द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ डिसीज ऑर सच कंडिशन इन अ कम्युनिटी इज कॉल्ड ॲज इपिडेमिओलॉजी. तुम्ही जेव्हा याचं डेफिनेशन लिहितात तेव्हा तुम्हाला इपिडेमिओलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड्स असं लिहून हे तिन्ही ग्रीक वर्ड्स तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर हे खालचे दोन लाईन हे तुम्ही डेफिनेशन म्हणून तुम्हाला त्यामध्ये रायटिंग करायचं आहे. ठीक आहे, कम्युनिटी मे बी अ विलेज, सिटी और अ कंट्री और द होल वर्ल्ड. इट इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड इपिडेमिक्स. ओके, इपिडेमिक्स या शब्दावरून हा इपिडेमिओलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. ओके, कळतं. नेक्स्ट बघूया आपण याचा यूज काय होईल. ओके, द स्कोप और द यूजेस ऑफ इपिडेमिओलॉजी टू स्टडी द हिस्ट्री ऑफ डिसीज. हिस्ट्री ऑफ डिसीज लर्न करताना किंवा स्टडी करताना सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. टू स्टडी द रिस्पेक्टिव्ह रोल ऑफ द एजंट, होस्ट अँड द एन्व्हायरमेंट फॅक्टर्स इन स्प्रेड ऑफ डिसीज. आपण इपिडेमिओलॉजिकल ट्रायड शिकलेलं आहे फर्स्ट टॉपिक मध्ये, कन्सेप्ट ऑफ हेल्थ मध्ये. त्यामध्ये हे एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंटचं काय रिलेशन आहे ते आपण त्यामध्ये इपिडेमिओलॉजिकल ट्रायड मध्ये लर्न केलेलं आहे. ओके, टू स्टडी द टाइप ऑफ डिसीज प्रिव्हॅलेंट इन अ कम्युनिटी. ओके, इट हेल्प्स टू कलेक्ट व्हेरियस व्हरायटी ऑफ डेटा फ्रॉम डिफरंट सोर्सेस विच एक्सप्लेन द व्हेरियस फॅक्टर्स इन द स्प्रेड ऑफ डिसीज. ओके, इपिडेमिओलॉजिकल स्टडी करत असताना आपल्याला असे बरेचसे डेटा मिळतात ज्यावरून हे पर्टिक्युलर डिसीज कसं स्प्रेड होत गेलं आणि त्याचे स्प्रेड होण्यामागचे फॅक्टर्स काय आहेत हे आपल्याला जाणून घेऊ शकतो आपण हे इपिडेमिओलॉजी टॉपिक मध्ये. ठीक आहे, इट हेल्प्स इन रिसर्च अँड एक्सपेरिमेंटल स्टडीज इन द फील्ड ऑफ मेडिकल सायन्सेस. ओके, याच्यावरती रिसर्च करण्यासाठी किंवा त्यावरती काही एक्सपेरिमेंटल स्टडी करण्यासाठी सुद्धा मेडिकल फील्ड मध्ये स्पेशली हा इपिडेमिओलॉजिकल कन्सेप्ट खूप हेल्पफुल आहे. ओके, लास्ट पॉइंट आहे टू इव्हॅल्युएट नीड फॉर द इफेक्टिवनेस ऑफ हेल्थ सर्व्हिस थ्रू फील्ड स्टडीज. ओके, यामध्ये तीन इपिडेमिओलॉजिकल टेक्निक्स आहेत किंवा मेथड्स आहेत त्यावरून आपण इफेक्टिवनेस ऑफ हेल्थ केअर सर्व्हिसेस हे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे इपिडेमिओलॉजी टू एम्स ऑफ इपिडेमिओलॉजी और ऑब्जेक्टिव्स ऑफ इपिडेमिओलॉजी टू डिस्क्राइब द डिस्ट्रीब्यूशन अँड साइजेस ऑफ डिसीज प्रॉब्लेम्स इन ह्युमन पॉप्युलेशन. एखादा डिसीज कसं डिस्ट्रीब्यूट होत गेला आणि त्याचं साईज किती आहे, साईज म्हणजे काय त्याचं व्याप्ती किती आहे म्हणजे तो किती कमी वेळामध्ये किती जास्तीत जास्त स्प्रेड झाला. ओके, कळतं. त्याच्यावरून आपण त्याचं सिरियसनेस किंवा त्याचं स्प्रेड आपण ओळखू शकतो, त्यानुसार आपण आपले मेडिसिन्स किंवा आपले इफर्ट्स किंवा केअरिंग इफर्ट्स आपण वाढवू शकतो. इथे वर्ड्स मध्ये दिलेले बघा, इपी मीन्स अमाऊंट, डेमी मीन्स पीपल अँड लोगस मीन्स टू स्टडी. ओके,
युजेस आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहे. युजेस ऑफ इपिडेमियोलॉजी बघा, स्टडी ऑफ अन इंडिव्हिज्युअल्स हेल्थ रिस्क अँड आयडेंटिफाईंग द डिसीज सिंड्रोम. ओके, दीज आर द इम्पॉर्टंट युजेस. एम्स बघत होतो आपण, टू आयडेंटिफाय इटिओलॉजिकल फॅक्टर्स इन द पॅथोजेनेसिस ऑफ डिसीजेस. ओके, इटिओलॉजी मीन्स वॉट? द रिझन बिहाइंड गेटिंग द डिसीज इज नथिंग बट द इटिओलॉजी. अँड पॅथोजेनेसिस मीन्स वॉट? जनरेशन ऑफ युअर पॅथोजेन्स. ओके, पॅथोजेन्स मीन्स वॉट? मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर हार्मफुल. ओके, नेक्स्ट, टू प्रोव्हाइड डेटा एसेन्शियल टू द प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ सर्व्हिस फॉर प्रिव्हेन्शन कंट्रोल अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. ओके, नेक्स्ट मेथड ऑफ इपिडेमियोलॉजी बघूया आपण, किंवा टाइप्स ऑफ इपिडेमियोलॉजिकल मेथड. ओके, द इम्पॉर्टंट टास्क ऑफ इपिडेमियोलॉजी इज टू स्टडी डिसीज ऑकरन्स इन पीपल. इपिडेमियोलॉजिकल स्टडी करण्यामागचं रिझन काय? तो पर्टिक्युलर डिसीज कसा स्प्रेड होत गेला आणि तो किती वेळासाठी ते थांबू शकेल, त्याचा ऑकरन्स काय, त्याची सध्याची परिस्थिती काय, स्थिती काय, आपण हे जाणू शकतो. इपिडेमियोलॉजिस्ट, ओके, या प्रकारचे जे रिसर्च करत असतात त्यांना आपण काय म्हणतो? इपिडेमियोलॉजिस्ट. एम्प्लॉईज केअरफुली डिझाईन रिसर्च स्ट्रॅटेजीज टू एक्सप्लोअर डिसीज इटिओलॉजी. हे काय मेथड दिलेलं आहे? डिस्क्रिप्टिव्ह इपिडेमियोलॉजी, अनालिटिकल अँड एक्सपेरिमेंटल. ओके, परत रिपीट करतो, डिस्क्रिप्टिव्ह, अनालिटिकल अँड एक्सपेरिमेंटल इपिडेमियोलॉजी, दीज आर दी थ्री इम्पॉर्टंट मेथड्स ऑफ इपिडेमियोलॉजी. ओके, लेट्स लर्न वन बाय वन. डिस्क्रिप्टिव्ह इपिडेमियोलॉजी, इट इज अ ब्रॉड डिस्क्रिप्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ डिसीज इन टर्म्स ऑफ पर्सन, प्लेस अँड टाइम. ओके, डिस्क्रिप्टिव्ह इपिडेमियोलॉजी मध्ये आपण कुठल्याही डिसीजचं स्प्रेड किंवा डिस्ट्रीब्युशन स्टडी करत असताना तो कुठल्या टाईपच्या पेशंटला झालेला आहे ते आपण बघतो, कुठल्या ठिकाणी झालेला आहे आणि किती वेळ झाला ते आपण चेक करतो. ओके, म्हणून याचं डिस्क्रिप्टिव्ह इपिडेमियोलॉजी स्टडी करत असताना आपण पर्सन, प्लेस आणि टाइम हे तीन फॅक्टर आपण कन्सिडर करतो. ओके, इट इन्वॉल्व्स ऑब्झर्वेशन ऑफ द डिसीज ऑर हेल्थ रिलेटेड प्रॉब्लम्स इन डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज. थ्री क्वेश्चन्स आर आस्क, हु, वेअर अँड वेन. हु मीन्स वॉट? हु इज गेटिंग द डिसीज इज नथिंग बट द पर्सन डिस्ट्रीब्युशन. ओके, पर्सन मध्ये किती पर्सन मध्ये हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर, वेअर द डिसीज ऑकर्स, म्हणजे प्लेस डिस्ट्रीब्युशन आलं. अँड लास्ट क्वेश्चन आहे वेन, वेन द डिसीज ऑकर्स मीन्स वॉट? टाइम डिस्ट्रीब्युशन. ओके, पर्सन, प्लेस अँड टाइम. थिंक ऑफ दिस एज द स्टँडर्ड डायमेन्शन्स यूज टू ट्रॅक द ऑकरन्स ऑफ डिसीज. ओके, हे टाइप्स ऑफ इपिडेमियोलॉजी दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे एम्स ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टडीज. याचं एम काय बघा डिस्क्रिप्टिव्ह स्टडीजचं? कळालं, टाइम, प्लेस आणि पर्सन. ओके, हे तीन फॅक्टर वरती आपण हे डिस्क्रिप्टिव्ह इपिडेमियोलॉजी स्टडी करतो. नंबर वन, इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ स्टेटस, म्हणजे आपण थोडक्यात काय हेल्थ स्टेटस चेक करतो. ओके, टू मेक द कंपॅरिझन बिटवीन डिफरंट पॉप्युलेशन ऑर कंट्रीज. ओके, कंपॅरेटिव्ह स्टडी करतो आपण. टू प्रोव्हाइड अ बेसिस फॉर प्लॅनिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. ओके, प्लॅन करतो आणि इव्हॅल्युएट करतो की आपण बेटर हेल्थ सर्व्हिस कसं देऊ शकतो. टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम्स दॅट कॅन बी सॉल्व्ह बाय अनालिटिकल मेथड्स. ओके, अनालिटिकल मेथड्स म्हणजे काय बघूया आपण. दीज स्टडीज फोकस्ड ऑन द डिटर्मिनंट्स ऑफ डिसीज, दॅट इज रिझन फॉर हाय ऑर लो फ्रिक्वेन्सी. ओके, अनालिटिकल स्टडी करतो म्हणजे काय? आपण फ्रिक्वेन्सी चेक करतो. To find out the association, if any, between a disease and suspected factor. To study the problems identified in descriptive epidemiology. To provide a basis for health planning and disease prevention. Okay. Find out association. आपण कशाचं रिलेटेड आहे का ते बघतो आणि त्याच्यानंतर काय याच्या पलीकडे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात का फ्युचरमध्ये ते पण बघतो आपण. टाइप्स ऑफ एनालिटिकल स्टडी बघूया. दोन टाइपचे स्टडीज आहेत, केस कंट्रोल स्टडी आणि कोहोर्ट स्टडी. केस कंट्रोल स्टडी मध्ये बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी. द थ्री फीचर्स ऑफ केस कंट्रोल स्टडी आर, ओके, राईट द फीचर्स फॉर केस कंट्रोल स्टडी असं क्वेश्चन येऊ शकतं. ओके, द स्टडी इज डन आफ्टर द डिसीज हॅज ऑकर्ड अँड प्रोड्यूस इट्स इफेक्ट. ओके, केस कंट्रोल स्टडी म्हणजे जेव्हा एखाद्या पेशंटला ऑलरेडी काहीतरी डिसीज झालेला असेल तर ते झाल्यानंतर आपण हे स्टडी करतो. ओके, आणि त्याचे इफेक्ट आपण समजून घेतो. फ्रॉम द इफेक्ट प्रोड्युसेस द कॉज ऑफ डिसीज इज अनालाइज्ड.
ओके जे जे इफेक्ट दाखवतो त्यावरून आपण डिसीज आयडेंटिफाय करायला शिकतो. ओके इट मेक्स द यूज ऑफ कंट्रोल पर्सन विदाउट डिसीज ओके एंड केसेस पर्सन विथ डिसीज फॉर कंपैरिजन. ओके कंट्रोल या शब्दाचा अर्थ काय होतो बघा पर्सन विदाउट डिसीज. ओके आणि केसेस या शब्दाचा अर्थ काय होतं पर्सन विथ डिसीज. ओके याला आपण कलेक्टिवली काय म्हणायचं केस कंट्रोल स्टडी. परत रिपीट करतो केस म्हणजे काय पर्सन विथ डिसीज अँड कंट्रोल मीन्स व्हॉट पर्सन विदाउट डिसीज. ओके या दोघांचं स्टडी करणं कंपॅरेटिव्ह स्टडी करणं म्हणजेच काय केस कंट्रोल स्टडी. क्लिअर इकडे बघूया आपण केसेस डिसीज एक्सपोज आणि अनएक्सपोज. कंट्रोल्स म्हणजे काय नॉट डिस्क्लोज एक्सपोज आणि अनएक्सपोज. ओके स्टेप्स ऑफ केस कंट्रोल स्टडी सिलेक्शन मॅचिंग डेटा अँड अनालिसिस. सिलेक्शन म्हणजे काय आयडेंटिकल केसेस अँड कंट्रोल्स आर सिलेक्टेड. ओके आयडेंटिकल म्हणले त्यांनी. ओके आयडेंटिकल केसेस केसेस या शब्दाचा अर्थ काय पर्सन विथ डिसीज अँड कंट्रोल मीन्स व्हॉट पर्सन विदाउट डिसीज आर सिलेक्टेड. ओके कळलं. त्याच्यानंतर मॅचिंग केसेस अँड कंट्रोल आर मॅच्ड इन रिलेशन टू फॅक्टर्स सच एज एज सेक्स एक्सेट्रा. ओके केसेस आणि कंट्रोल याचं काय करतो आपण मॅचिंग करतो इन टर्म्स ऑफ व्हॉट एज अँड देअर जेंडर्स. ओके डेटा इन्फॉर्मेशन अबाउट एक्सपोजर टू रिस्क फॅक्टर्स इज ऑब्टेन बोथ इन केसेस अँड कंट्रोल. परत रिपीट करतो मी केसेस म्हणजे पर्सन डिसीज अँड कंट्रोल मीन्स पर्सन विदाउट डिसीज. ओके अनालिसिस द असोसिएशन इफ एनी ऑफ द रिस्क फॅक्टर विथ अ सेप्टिक और स्पेसिफिक डिसीज इज एनालाइज्ड. एन एग्जांपल ऑफ केस कंट्रोल स्टडी इज द स्टडी ऑफ असोसिएशन बिटवीन स्मोकिंग एंड लंग कैंसर. हियर द केसेस आर दोज हु हैव लंग कैंसर कंट्रोल्स आर दोज हु डू नॉट हैव द लंग कैंसर. ओके दोन टाइपचे आपण स्टडी करू शकतो यामध्ये. ठीक आहे नेक्स्ट आहे कोहोर्ट स्टडी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी. ओके केस कंट्रोल स्टडीला आपण काय म्हणतो रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी आणि कोहोर्ट स्टडीला काय म्हणायचं प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी. ओके द फीचर ऑफ कोहोर्ट स्टडी आर द इंडिव्हिज्युअल इन्वॉल्व्ड इन द डिसीज आर सिलेक्टेड बिफोर द अपिअरन्स ऑफ डिसीज. दीज इंडिव्हिज्युअल्स आर ऑब्झर्व्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फॉर द अपिअरन्स ऑफ द डिसीज. द स्टडी प्रोसीड फॉरवर्ड्स टू फॉर द कॉज ऑफ डिसीज दॅट इज स्मोकिंग टू द इफेक्ट्स ऑफ लंग कॅन्सर. ओके Does exposure of cause of disease, okay, no disease, define study population, expose and not expose, a confounding variables and a confounding variables like lots of disease and not much disease, okay, याच्यावरून आपण separation करू शकतो त्याला आपण isolation सुद्धा म्हणतो. Steps of cohort study, selection of study, subjects, general population of specified areas, subject म्हणजे काय ते patients, okay, from people who can be easily followed like doctors, nurses, teachers, etc. Okay. Collection of data. Information about exposure to risk factors is obtained through interviews or mailed questionnaires. Okay. आपण Google form जसं करतो आपण त्यामध्ये त्याचे क्वेश्चनियर असतात आणि ऑप्शन्स असतात. ठीक आहे तेच तसंच आपण काय करतो डेटा कलेक्ट करतो. कंपॅरिझन ग्रुप दे मे बी सिलेक्टेड फ्रॉम द सेम एरिया और फ्रॉम पीपल विथ सिमिलर प्रोफेशन. ओके नेक्स्ट आहे फॉलोअप पेरियोडिक मेडिकल एक्झामिनेशन रिव्ह्यू हॉस्पिटल रेकॉर्ड्स. ओके नेक्स्ट आहे अनालिसिस द डेटा आर अनालाइज फॉर इन्सिडन्स रेट अँड द रिस्क इन्वॉल्व. एक्सपेरिमेंटल एपिडेमिओलॉजी द स्टडी इज कॅरीड आउट इन द लॅबोरेटरी युझिंग ॲनिमल लाईक माईस ऑर मंकी एक्सेट्रा. ठीक आहे कळतं हे काही मेथड्स आहेत. स्टेप्स ऑफ कोहोर्ट स्टडीमध्ये हे सिक्स मेथड्स आहेत. ओके सिक्स मेथड्स हे कंपल्सरी एक्झामला येऊ शकतात. ओके केस कंट्रोल स्टडी अँड कोहोर स्टडी हे दोन खूप इम्पॉर्टंट टास्क आहे त्यामध्ये. ठीक आहे कळतं आतापर्यंत झालेला पार्ट मी तुम्हाला रिपीट करतो परत एकदा. आपण आज एपिडेमिओलॉजी म्हणजे काय त्याचं डेफिनेशन पाहिलं. स्कोप ऑर युजेस ऑफ एपिडेमिओलॉजी एम्स ऑफ एपिडेमिओलॉजी. ओके त्याच्यानंतर मेथड्स ऑफ एपिडेमिओलॉजी त्याचे तीन मेथड्स आहेत डिस्क्रिप्टिव्ह एपिडेमिओलॉजी अनालिटिकल अँड एक्सपेरिमेंटल एपिडेमिओलॉजी. ओके डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय पर्सन प्लेस अँड टाइम. ओके कळतं राहिलेला जो पार्ट आहे आपण या एपिडेमिओलॉजी टॉपिकचा तो आपण नेक्स्ट ऑनलाईन सेशनला कंटिन्यू करूया. ओके थँक्यू.